हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर जळगावचा आता हा सेकंड व्लॉग आहे आजचा, आणि आज तुम्हाला ना या वॉर्डरूम मध्ये खूप सुंदर सुंदर साड्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. हे वॉर्डरूम मी तुम्हाला दाखवलं आहे, आणि ह्या वॉर्डरूम मध्ये इतक्या साड्या भरलेल्या आहेत त्या मोठ्या बॉक्स मध्ये. तर फक्त ह्या बॉक्सच्या, आणि अजून एक बॉक्स आहे हाय, तर याच्यातले मी तुम्हाला साड्या दाखवणार आहे. बहिणीचं कपाट आहे, मी तिला न विचारता ओपन केलेला आहे. तर ह्यातल्या मी तुम्हाला छान अशा डिझायनर, ज्या मला आवडतात, माझ्या फेवरेट साड्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तिला कॅरी करायला, आणि तिला ती तिच्यावर ते खूप छान सूट होतात, तिला कॅरी करायलाही होतात. मला एवढं कॅरी करायला होत नाही, सवय नाही त्यामुळे, पण तिच्या साड्या बघून ना मला जलसी फील होते की म्हणजे अशी साडी माझ्याकडे का नाही, पण नंतर ती माझ्याकडे नेसली जाणार नाही हेही मला माहिती आहे. पण तिच्यावर त्या साड्या खूप सूट करतात, आणि खूप वेगवेगळे पॅटर्न आहे, डिझायनर साड्या आहेत, खूप सुंदर सुंदर, आणि जळगावमध्ये घेतलेल्या साड्या आहेत, आणि काही वेगळ्या ठिकाणावर पण घेतल्या आहेत. तर चला आता ह्या मस्त अशा साड्यांचं तुम्हाला आम्ही छान अशा सुंदर साड्या तुम्हाला आम्ही दाखवतो. बहीण दाखवणार आहेत माझी, आणि मी सुद्धा असेल बॅकग्राऊंडमध्ये. सुंदर सुंदर साड्या तुम्ही बघा, असं माझ्या बहिणीच्या साड्यांचं मस्तपैकी कलेक्शन आता आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत. नक्की बघा साडी, जी आवड साडी आवडली असेल ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चला सुरू करूया पटकन ब्लॉग. तर कविता, मग दाखवायच्या का तुझ्या साड्या सर्वांना? हो नक्की, माझ्या तर फेवरेट आहेत तुझ्या साड्या. पण त्या मला नेसायला म्हणजे थोडंसं अवघड जातात, साडीची सवय नाही आहे. आणि कविता कशी, म्हणजे भरपूर वर्ष झाले ती साड्या नेसत आहे, खूप वर्षापासून, म्हणजे लग्न झाल्यापासून ती साडीच नेसत आहे, तर तिला सवय. आणि किरणची चॉईस खूप छान आहे, तर तिच्या मिस्टरांच्या चॉईसच्या ती साड्या नेसते. बरोबर आहे ना? हो, कारण किरणची चॉईस मी पण आहे, म्हणून माझ्या साड्याही त्यांच्या चॉईसच्या आहे. बघा, तर ती खरंच म्हणजे बहीण इतकी छान आहे, म्हणजे तिच्या मिस्टरांची ती चॉईस आहे, आणि त्यांच्या ती चॉईस केलेल्या आहे साड्या नेसते, तर अजून छान दिसते. तर हा तुम्ही बघू शकता, साड्या माझ्या मिस्टरांच्याच चॉईसच्या आहे, आणि मी त्यांच्याच चॉईसच्या साड्या घेते. आणि खरंच, आणि त्यांची चॉईसची जी साडी आहे ना, ते मला सुद्धा आवडते. मी जेव्हा जळगावहून साडी मागवते ना, तर त्यांच्या चॉईसचीच म्हणजे पाठवते कविता. तर खूप छान साड्या असतात, तर हे बघू शकतात एवढ्या साड्या आता तुम्हाला मी दाखवणार आहेत. ह्या अर्ध्याच साड्या आहेत, आणि अर्ध्या साड्या तर म्हणजे आम्ही टाळलं दाखवायचं, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल. ह्या फक्त जास्तीत जास्त ज्या डिझायनर साड्या आहेत ना, खास साड्या, त्या आम्ही काढल्या आहेत. यामध्ये तुम्हाला तिचा सुंदर अशी लेहंगा साडी प्लस नऊवारीसुद्धा बघायला मिळणार आहे, लग्नाचा शालू, डोळ्या जेवणाची साडी, आणि म्हणजे खूप सुंदर अशा साड्या तुम्ही बघणार, आणि कलर तर एकापेक्षा एक आहे. तर ह्या सगळ्या साड्या आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत. तुम्हाला हे डिझायनर पॅटर्न खूप आवडणार आहे. जर तुम्ही जळगावला राहत असाल तर असे पॅटर्न तुम्हाला नक्कीच दुकानामध्ये मिळतील. तर जळगावचे जे माझे व्ह्यूअर्स आहेत, त्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, त्यांनीच नाही सगळ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि असे पॅटर्न खरंच खूप म्हणजे रिअर असतात, आणि म्हणजे मिळत नाही लवकर. खूप सुंदर पॅटर्न आहेत, तुम्हाला आयडियाज येतील जर पुढे साड्या घ्यायच्या असतील तर. मग कविता, स्टार्ट करायचं आता दाखवायचं. सर्वात पहिले काय दाखवणार आहे? सर्वात आधी मी दाखवणार आहे माझं लग्नाचा शालू. ओ वाव, कलर बघा किती सुंदर आहे. तर चला आता आम्ही सुरू करतोय तुम्हाला वन बाय वन साडी दाखवायला. हे बघा, हा आहे माझ्या लग्नाचा शालू. आता माझ्या लग्नाला तरी 21 वर्ष पूर्ण झालेले आहे, पण तरी हे बघा, शालूची शायनिंग अजूनही तशीच आहे. मी तुम्हाला याचा पदर दाखवते. हे बघा, आणि बेल वर्क आहे याच्यावर. हा शालू मी इथून जळगाववरनं त्याची शॉपिंग केलेली होती, आणि हाही माझ्या मिस्टरांच्याच चॉईसचा आहे, कारण लग्नाचा शालू घ्यायला सुद्धा तेही आले होते. आणि मनोहर साडी आहे, इथलं मोठं दुकान आहे, मोठं शोरूम आहे, तिथून घेतलेली ही साडी. साडी बघा, हे म्हणजे शालू आहे. तर कितीचा होता घेता हा शालू त्यावेळेस? 28. बघा, 28 म्हणजे शालू, एवढा स्वस्त शालू, पण आजही त्याची म्हणजे ती शाईन आहे, आणि जे काही वर्क आहे ते अजूनही शाईन मारत आहे. छान असं कलरही उठून दिसत आहे, बघू शकतात. तर कोण म्हणेला 28 हा शालू असेल? खूप सुंदर असा, आणि कलर बघा, तिच्यावर इतका छान सूट करत होता हा कलर, खूप सुंदर. मी ना ह्या ज्या ज्या साड्या दाखवणार आहेत कविताच्या, त्यासोबतची तिची जर फोटो असेल ना, तर साईडला लावून द्या, म्हणजे तुम्हाला पूर्ण दिसेल की कशा प्रकारची ती साडी पूर्ण आहे, नेसल्यावर कशी दिसते.
तर हल्लीचे शालू खूप महाग येतात, पण त्याला एवढं छान असं वर्क डिटेलिंग वगैरे नसते, तर खूप सुंदर असा हा शालू आहे कवितेचा। तर चला आता दुसरी साडी बघूया। दुसरी साडी कशाची दाखवणार आहे, म्हणजे कोणती, काही खास ओकेशनची किंवा मग माझं डोहाळ जेवण? तर चला आता डोहाळ जेवणाची साडी बघूया। हे बघा, ही माझी डोहाळ जेवणाची साडी आहे। आता म्हणजे हिलाही 20 वर्ष झालेले आहे, माझी मुलगी पण 20 वर्षाची झालेली आहे, या साडीला पण 20 वर्ष झालेले आहे, पण तरी हिची बघा शायनिंग सुद्धा गेलेली नाही आहे। काठ बघा किती छान आहे, याची बॉर्डर एकदम बारीक सुंदर डिझाईन आहे, आणि यावर सुद्धा अशा वेल बुट्ट्या काढलेल्या आहेत। वाव, पदराची डिझाईन बघू शकता किती सुंदर आहे। आणि लाईट वेट आहे, है ना? हो, लाईट अगदी लाईट वेट आहे। जॉर्जेट मटेरियल आहे आणि बांधणीमध्ये थोडासा त्याचा टच आहे, तर बांधणी बघू शकता तुम्ही, बांधणीचा असा थोडासा टच आहे। या साडीवरचे मी फोटो नक्की शेअर करेन। ही माझी बघा पुढची साडी, साडी मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते, कारण की तुम्हाला ही खूप आवडेल। हा या साडीचा पदर आहे, हे बघा बॉर्डर किती छान आहे, आणि ह्या वर्कच्या ज्या साड्या आहेत ना कविता, अगदी 5 मिनिटात नेसून मोकळी होते, ज्याला आम्हाला अर्धा तास लागतो त्या साड्यांना ती अगदी खूप फटाफट नेसते, कारण तिला सवय आहे। आणि वाव किती सुंदर बघा बॉर्डर आहे, कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे। ही साडी ना माझी खूप फेवरेट आहे, ती जेव्हा नेसते साडी मी तिला नेहमीच म्हणते, खूप छान अगदी घागरा घातल्यास घागराही शिवला तुम्ही, म्हणजे साडी घालून जर कंटाळा असेल घागराही शिवला तरी खूप छान वाटत। खूप मस्त अशी पॅटर्न आहे हा साडीचा, याची सुद्धा खालची जी बॉर्डर आहे किती छान वर्क केलेला आहे। हिला किती वर्ष झाले घेऊन? हिला 7 वर्ष झाले, 7 वर्ष झाले तरी नवीन वाटते, खूप छान अगदी मस्त कलर कॉम्बिनेशन, ऑफ व्हाईट कलर आहे, आणि हा कोणता कलर म्हणता येईल, ग्रीन आहे ना, थोडा ग्रीन, खूप मस्त असं पॅटर्न आहे साडीचा, किती छान दिसतंय। याचाही फोटो आम्ही लावणार, कारण की बरंच त्याच्यामध्ये तू घातलेली आहे ना, नेसलेली आहे ना। माझा आवाज थोडासा बसलेला आहे इकडच्या पाण्याने, पूर्ण पाणी चेंज होत आहे, तर सॉरी जरा थोडासा असा झाड आवाज येत असेल। तर चला नेक्स्ट साडी दाखव कविता आम्हाला। या साडीचा कलर म्हणजे माझा फेवरेट कलर आहे, आणि ह्या कलरची मी साडी घेतलीच नाहीये, म्हणजे लाल मध्ये आहे, हा शेड कलर आहे, अगदी फ्रेश रेड आहे, खूप मस्त साडी आहे, पूर्ण म्हणजे भरलेली साडी आहे, है ना, नेटची साडी आहे, पण नेट देखील ते असं उभं जे नेट असतं ना कडक नेट तसं नाहीये, सॉफ्ट नेट आहे। ही कट म्हणजे स्कर्ट वर्क मध्ये आहे, पूर्ण पदर भरलेला आहे, बाकी साडीमध्ये हाफ नेट आणि हाफ वर्क केलेला आहे, इथं हाफ नेट आहे आणि खाली पूर्ण स्कर्टच्या भागाला वर्क केलेलं आहे, बघू शकतात। आणि यावर ते जी फ्लावर दिसत आहेत ना, ते अशी पारिजातची फ्लावर दिसत आहेत, आणि जी रोज म्हणजे दिसतात ते लाल कलरची रोज दिसतात, गुलाब बॉर्डर खूप मस्त, याची बॉर्डर बघूया। याचा जरा ड्रेस किंवा लेहंगा जरी शिवला येईल खूप छान, खूप सुंदर वाटेल, अगदी खूपच सुंदर आहे ही साडी, फ्रेश रेड आहे अगदी, त्या चटकेला म्हणजे म्हणतो ना हिंदीमध्ये आम्ही चटकेला लाल म्हणतो तसा आहे, आणि कुठेही असा डोळ्याला खुटणारा कलर नाही आहे, मस्त कलर आहे, खूप सुंदर साडी आहे। ही बघा ही साडी, ही साडी माझी फेवरेट साडी आहे, तिचा पदर बघा ब्लॅक कलरची आहे, आणि आमच्या इथे कसं आम्ही स्वतः ब्लॅक कलर च कापड नाही घेत, असं आहे आमच्या इथे आधीपासून की आम्ही स्वतः ब्लॅक कलरचं कापड नाही घेत, कोणी पण आम्हाला गिफ्ट करते, तर ही साडी मला गिफ्ट केलेली आहे तुमच्या अनिता इंगळे ताईंनी मला दिवाळीला गिफ्ट केलेली होती ही तिने, बघा किती छान साडी आहे, आणि ही साडी इथून जळगाववरनं नाही, आमच्या नेप्पानगरवरनं घेतलेली आहे, माहेरून घेतली आहे, माहेरच्या गावावरून घेतलेली आहे,
ही साडी घेताना ना आम्ही म्हणजे दिवाळीच्या साड्या तिच्यासाठी मी घ्यायला गेले होते तिला सोबत घेऊन, आणि दुकानामध्ये खूप साड्या शोधल्या, नाही एकही आवडली नाही. दुसऱ्या शोरूममध्ये गेलो आणि तिथं अगदी एंट्री केल्या केल्या मला ही साडी दिसली, घडी करून ठेवली होती, आणि तीच मला साडी आवडली आणि तीच मी लगेच फायनल केली. कारण त्याची तिच्यावर ना ब्लॅक कलर खूप छान दिसतो. कविता एकदा परत त्यांची बॉर्डर आपण दाखवूया जरा जवळून साडीची. हे ब्लाऊज छान शिवलेला आहे तिने. ब्लाऊज असंच होतं म्हणजे हे जे वर्क केलेलं आहे ते ब्लाऊजमध्येच आहे. दोन मिनटं ब्लाऊज दाखवते. तर त्यामध्ये हे वर्क केलं आहे ब्लाऊजमध्येच म्हणजे होतं हे, आणि खूप सुंदर असं ब्लाऊज शिवलेलं आहे. तर त्यांनी ना ब्लाऊजला बघा छान नाजूक अशी बॉर्डर दिली आहे. ब्रॉड बॉर्डर साडीला आहे पण याला अशी नाजूक बॉर्डर दिलेली आहे. ब्लाऊजही खूप सुंदर शिवला आहे. तर साडीची तुम्हाला जवळून मी बॉर्डर दाखवते, बघा किती सुंदर आहे. आणि यामध्ये किती कलर आहे, म्हणजे खूप कलरफुल पण आहे आणि जो बेस आहे तो ब्लॅक कलरचा आहे. गोल्डन जरी बॉर्डर आहे आणि तिला मल्टी कलरमध्ये अशा पद्धतीने बॉर्डर आहे. आणि ही 15 बॉर्डर बघा तुम्ही, ही खूप जाड मोठी बॉर्डर, खूप सुंदर असं वाटत आहे. मोर आहे यावर आणि जे स्क्वेअर वगैरे दिसत आहे यामध्ये मल्टी कलर आहे, वेगवेगळे कलर आहेत आणि त्यामुळे ना ती जास्त उठून दिसत आहे. जो पूर्ण प्लेन ब्लॅक असतं तर ती एवढी छान दिसली नसती, पण ह्या बॉर्डरमुळे खूप खूप अगदी म्हणजे खूप महाग ही साडी वाटत आहे तुम्हाला. हिची प्राईस लक्षात आहे कविता? हो. किती? 1250. तुम्ही फक्त 1250 ही साडी आहे, कारण म्हणजे आज ही साडी इतकी, आता हल्ली तर ही साडी घ्यायला जाणार ना तर तुम्हाला ही 2-2500 मिळेल अशी साडी आहे. जर आपल्या मुंबई पुण्याला जर तुम्ही घ्यायला गेले ना ही साडी तर तुम्हाला 2-2500 पडेल, पण नेपाळनगरला आमच्या ही फक्त 1250 ही पडली आहे. आणि रिझनेबल रेट आहे माझ्या मते तरी अशा डिझाईनर साडीचा. खूप सुंदर दिसते कविता, अंगावर टाकून दाखव. याचाही फोटो आहे माझ्याकडे, याचा फोटोही मी शेअर करेल तुम्हाला. तर बघा तिला ब्लॅक कलरही किती छान सूट करतं. ॲक्च्युली तिला सगळेच कलर म्हणजे सूट करतात, मस्त वाटते. तर नेक्स्ट साडी दाखवूया. नेक्स्ट साडी बघा तुम्ही, छान जॉर्जेट आहे की नेट आहे? नेट आहे ना, नेट. हा ही नेट आहे. तर बघा किती सुंदर आहे, पूर्ण भरलेली साडी आहे. यावर सुद्धा सिक्वेन्स वर्क केलेला आहे आणि एम्ब्रॉयडरी सुद्धा आहे. याची बॉर्डर दाखवू कविता जवळून. बॉर्डर आहे बघा किती सुंदर बॉर्डर आहे. ही सुद्धा साडी नेसल्यावरती ती खूप छान दिसते, प्रत्येक साडीमध्ये छानच दिसते. ते वेगळं म्हणजे काही बोलण्याचीच गरज नाही. तर याची बॉर्डर पण जवळून तुम्हाला दाखवते, खूप सुंदर अशी बॉर्डर आहे. इतके हेवी म्हणजे भरलेल्या ह्या साड्या आहेत, हेवी वर्कच्या साड्या, पण ती सहज नेसते कारण ती घरातही म्हणजे साडीच नेसते बहुतेक वेळा, जास्तीत जास्त. खूप कमी वेळा ती आमच्यासारखे गाऊन वगैरे वेअर करते, तर सवय आहे म्हणून ते खूप सुंदर अशा हेवी साड्या छान म्हणजे ती मॅनेजसुद्धा करते आणि त्यावरती ती अगदी म्हणजे नॉर्मल वागते. आम्ही साडीच आवरत राहतो. आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकतात, याला कुठला कलर म्हणणार आपण? याला आपण कॅडबरी कलर, कॅडबरी म्हणजे थोडस लाईट डार्क शेड आहे. नाही तर याला बादामी कलर म्हणू शकतो ना आपण, है ना? बघा बादामी कलर म्हणू शकतो आपण याला. शेड मध्ये आहे आणि जो शेड आहे कलरचा जो लाइट शेड तोही खूप सुंदर दिसतोय. आणि असा ऑफ व्हाइट कलरचा हा पदर आहे. खूप हेवी पॅटर्नची साडी आहे, खूप मस्त आहे. ही कुठून घेतली आहे कविता? ही आम्ही जळगावरनच घेतलेली आहे. आणि तरी कितीची असेल प्राइस, किती वर्ष झाले? प्राइस तर माझ्या लक्षात नाही पण तरी 10 झाले असतील. 10 झाले साडीला. नवीनची नवीन साडी दिसते आणि ती बऱ्याच वेळा नसते. खूप सुंदर साडी आहे ही, कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे. तर बघूया आता नेक्स्ट साडी. चला पुढची साडी बघूया, अजून एक डिझायनर साडी. साड्या खूप अगदी डिझायनर साड्या आहेत कविताच्या, असं वाटतं कसे बनवून घेतल्या आहेत. तर ही पर्पल कलरची साडी आहे, बघू शकतात. आणि हिला सुद्धा नेटचा पदर आहे ना, ब्रासू. हा ब्रासू आहे, ब्रासू पॅटर्न मध्ये तिचा पल्लू आहे आणि खूप हेवी वर्क आहे त्यावर. ते कट वर्क ची अशी डिझाईन दिसते बघा, अशा प्रकारे हाफ कट करून वर पर्पल कलर आहे आणि खाली गोल्डन कलर आहे. त्याला मरून कलरचे जे फ्लावर आहे, मोती वर्क आहे. थोडं जवळून दाखवते आता तुम्हाला, तर हे बघू शकता हे असा वर्क आहे त्यावर. ते बघा मोती वर्क आहे, छान असे मोठे फ्लावर्स आहेत आणि हा ब्रासूचा कपडा आहे, हा बघू शकता तुम्ही.
आणि याची जी बॉर्डर आहे बघा, साड्या मेंटेन खूप छान ठेवते ती, कुठे म्हणजे खराब झालेली नाही आहे साडी. आणि हा जो स्कर्ट वर्क असतो ना आपला मिऱ्यांमध्ये, तर हा तो भाग आहे, तर याचंही खूप छान असं डिझाईन केलेली आहे. मोती वर्क आहे, सिक्वेन्स वर्कसुद्धा आहे, बघू शकता. आणि एम्ब्रॉयडरी सगळं असं छान म्हणजे डिझाईन केलेली आहे त्यावर. तिच्या साड्यांना मोस्टली अशा दिसतात की जशी ती घागरा नेसलेली आहे, अशा तिच्या ह्या डिझाईनर साड्या आहेत ना, खूप खूप सुंदर आहे.